ya kada dakun dia ekanda OBC la apan bakshish deu tyane jar rajya bharat tya rajya bharat jar ekanda OBC na jilla bankecha mana rashtrikrut bankecha 5 koti karja ghetloy ani budun dakhavloy asa ekanda OBC mala dakva nakkis apan tyachi chhati thu ani tyala bakshish denyacha kaam karu pan sapadnar nahi aplyala karja dilo tari 50000 25000 त्याच्यासाठी आपल्या ओबीसी बांधवांना बँकांच्या चक्रा मारून 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 कंटाळा येतो आणि यांचे आजपर्यंत मराठ्यांचा दसरा मेळावा कधी झाला नाही परंतु तुम्हाला ओबीसींना टार्गेट करण्यासाठी तुम्हाला ओबीसींना कमी लेखण्यासाठी ओबीसी एससी एसटी अल्पसंख्याकांना कमी लेखण्यासाठी मराठ्यांचा मेळावा करून दाखायचा आहे परंतु आमच्या खांद्याला खांदा लावून लढायला जर चालत नसेल तर तुम्ही सुद्धा आमचे म्हणायला आम्हाला लाज वाटते आणि तुम्हाला आम्ही आता येणाऱ्या काळात आपलं म्हणून घेणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात दलित मुस्लिम ओबीसी या वोट बँकेने लोकसभेचा वचपा काढण्यासाठी लोकसभेचा बदला घेण्यासाठी एकत्र यावं आणि या राज्यात ओबीसी एससी एसटी आणि मुस्लिम समाजाचे 150 पेक्षा जास्त आमदार निवडून आणावे आणि नक्कीच सभागृहात आपला आवाज बुलंद करावा अशी माझी सर्व ओबीसी दलित मुस्लिम बांधवांना कळकळीची विनंती आपण ठरवल्यावर काही अडचण नाही या राज्यकर्त्यांनी पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर आपले कार्यकर्ते ओबीसी सेलचे पद असतील अल्पसंख्याक सेलची पद असतील दलित विभागाचे पद वाटप करण्याचं काम करून ओबीसींना फोडण्याचं काम दलित बांधवांना फोडण्याचं काम अल्पसंख्याक बांधवांना फोडण्याचं काम आता सुरू केलेले त्यामुळे अशा इतर लोकांना आणि मराठ्यांची हुजरेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण वेळीच आवर घातला पाहिजे आणि त्यांना समजावून सांगितलं पाहिजे लोकसभेचा बदला घ्यायचा म्हणून सांगितलं पाहिजे आणि ओबीसीवर झालेला अन्याय त्यांना समजावून सांगितलं पाहिजे कारण आता ओबीसीचे आमदार जर निवडून आणायचे असेल तर आपल्याला पक्ष विसरून आपले एकमेकातले आपसातले मतभेद विसरून येणाऱ्या काळात ओबीसीचे आमदार सभागृहात पाठवावे लागतील नाहीतर आपल्याला येणाऱ्या काळात अन्यायाला सामोरं जावं लागणार हे राज्यकर्ते आपल्याला कुठलंही आरक्षण ठेवणार नाहीत गेल्या 5 वर्षापासून या राज्यामध्ये मराठ्यांसाठी अनेक योजना लागू करण्याचं काम जातीवादी मुख्यमंत्री असतील आणि सर्वच मंत्री असतील सर्वच आमदारांच्या मागणीनुसार अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत मराठा तरुणांना बिनव्याजी 25-25 लाख रुपये कर्ज मिळतंय परंतु आपल्या ओबीसी एससी एसटी अल्पसंख्याकांसाठी अनेक महामंडळ आहेत त्याला रुपयाचा भी निधी आहे राज्य सरकार हे जातीवादी सरकार देत नाही तरी सुद्धा आपण शांत आहोत ओबीसींसाठी महाज्योती संस्था सुरू केली त्या महाज्योतीला सुद्धा निधी नाही मराठ्यांच्या सारथीला भरघोस निधी त्यांच्यासाठी पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना अशा लाखो योजना आणि लाखो रुपये मराठ्यांच्या तरुणांसाठी देण्याचं काम केलंय आता देवेंद्र फडणवीसांनी अनेक ठिकाणी बॅनर लावण्याचं काम केलं की 1 लाखापेक्षा जास्त तरुणांना 25 लाखापेक्षा जास्त कर्ज देण्याचं काम या राज्यामध्ये या सरकारनं केलं परंतु त्यामध्ये एखादा ओबीसीचा सुद्धा फोटो लागलेला आपल्याला आनंद झाला असता परंतु भाजप सुद्धा आपल्याला फसवण्याचं काम करतोय भाजपचा डीएनए ओबीसी म्हणतोय परंतु ओबीसीवर एवढा अन्याय होत असताना भाजप त्याची चौकशी लावण्याचं काम करते परंतु या राज्यामध्ये झुंडशाही करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम भाजप असल शिंदे गट असल शिवसेना असल म्हणजे दोन्ही शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी असतील भाजप असल आणि काँग्रेसचं सुद्धा आपल्यावर पुतना मावशीचं प्रेम आहे कुठंतरी राहुल गांधी म्हणतात आम्ही जर सत्तेत आलो तर ओबीसींची आम्ही जात निहाय जनगणना करू आणि त्यांचे हरामखोर मंत्री खासदार या जरांगे नावाच्या माकडाला अंतरवाली सराटीत जाऊन पाठिंबा देण्याचं काम करतात ज्यामध्ये दरबारी नेता पृथ्वीराज चव्हाण असल अनेक त्यांचे खासदार कल्याण काळे असल असे अनेक नेते जरांगेला जाऊन पाठिंबा देऊन रसद देण्याचं काम करतात
राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षांचे अनेक आमदार अनेक खासदार जरांगेना आर्थिक मदत करण्याचं काम करतात, जरांगेना माणसं पाठवण्याचं काम करतात, आणि आता जरांगेना तर नवीनच काय, आजपर्यंत मराठ्यांचा दसरा मेळावा कधी झाला नाही, परंतु तुम्हाला ओबीसींना टार्गेट करण्यासाठी, तुम्हाला ओबीसींना कमी लेखण्यासाठी, ओबीसी एससी एसटी अल्पसंख्याकांना कमी लेखण्यासाठी मराठ्यांचा मेळावा करून दाखवायचा आहे, ज्यामध्ये जरांगे म्हणतोय काय, आमचे फक्त ड्रायव्हर जरी आले तर 50,000 ड्रायव्हर येतील, म्हणजे तुम्ही आमचं त्यांच्या 50,000 गाड्या त्या मेळाव्यात येतील असं जरांगे सांगतो, आणि इकडं काय म्हणतो, आमच्या गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे, मग ज्यांच्या 50,000 गाड्या आणि त्याही 25 ते 50 लाखाच्या गाड्या जर त्या आंदोलनात येत असतील, त्या मेळाव्यात येत असतील, मग गरीब कोण आहे हे आपण शोधलं पाहिजे, आणि या राज्य सरकारनं बी गरीब कोण आहे हे शोधलं पाहिजे, आणि कुणाला आरक्षण दिलं पाहिजे, कुणाचं आरक्षण टिकवलं पाहिजे हे राज्य सरकारने जाणीव केलं पाहिजे, याला आरक्षणाची गरजच काय आहे, या राज्यामध्ये 15% असणाऱ्या मराठ्यांचे 48 पैकी 32 खासदार या महाराष्ट्रातून निवडून गेले, 288 पैकी 200 आसपास यांचे आमदार आहेत, आजपर्यंत यांचेच मुख्यमंत्री, जिल्हा परिषदा यांच्या ताब्यात, पंचायत समित्या यांच्या ताब्यात, 200 साखर कारखान्यापैकी 90% साखर कारखाने यांचेच, जिल्हा बँक यांच्या, पत संस्था यांच्या, आरक्षण कुणाला मागताय, आणि तुम्हाला आरक्षणाची गरजच काय, जर तुमचे आमदार, तुमचे खासदार, तुमचे साखर कारखाने, तुमचे पत संस्था, तुमच्या जिल्हा बँका, तुमच्या जिल्हा परिषदा तुमच्या ताब्यात, हे जर सगळं तुमच्याकडे असताना तुम्ही आरक्षण कुणाला मागताय, इतकंच नाही तर या राज्यातील कर्ज बुडवे कोण असतील, तर मराठा समाज आहे, मराठा समाजातील प्रस्थापित आहे, एखादा दाखवून द्या की एखाद्या ओबीसीला आपण बक्षीस देऊ, त्याने जर राज्यभरात, त्या राज्यभरात जर एखाद्या ओबीसीनं जिल्हा बँकेचं म्हणा, राष्ट्रीयकृत बँकेचं 5 कोटी कर्ज घेतलंय आणि बुडून दाखवलंय असा एखादा ओबीसी मला दाखवा, नक्कीच आपण त्याची छाती ठेवू आणि त्याला बक्षीस देण्याचं काम करू, पण सापडणार नाही, आपल्याला कर्ज दिलं तरी 50,000 25,000 त्याच्यासाठी आपल्या ओबीसी बांधवांना बँकांच्या चक्रा मारून 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 कंटाळा येतो, आणि यांचे सुतगिरण्या खाल्ल्या तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे, बांधवांनो यांना नोकरी आणि शिक्षणाच्या आरक्षणाच्या काहीच घेणं देणं नाही, यांचे मुलं 14-15 वर्षाचा मुलगा झाला कीच युवा नेता, भैया साहेब तरुण तडपदार युवा नेतृत्व असे बॅनर लावायला सुरुवात करतात, आणि या राज्यकर्ती जमात होण्याचं वेध यांना लागतात, परंतु यांचा फक्त यांचा पोटसूळ कुठं उठलाय की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं, तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंगाच्या आशीर्वादानं, तुम्हाला कुठं बीपी मंडळांच्या आशीर्वादानं तुम्हाला कुठंतरी 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थे मिळायला लागलं, आणि तुमचे सरपंच व्हायला लागले, तुमचे ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागले, पंचायत समिती मेंबर व्हायला लागले, जिल्हा परिषद मेंबर, नगरसेवक, महापौर होऊ लागले, नगराध्यक्ष होऊ लागले, आणि या मराठ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली, त्याला आपल्या लोकांना कुठंतरी राजकारणात कळू लागलं, कुठंतरी आमदारकीची आपल्या लोकांना स्वप्न पडायला सुरुवात झाली, आणि यांनी आपल्या विरोधात षडयंत्र करायला सुरुवात केली, त्या शरद पवारांना मराठ्यांचा आता कळवळा येतोय, त्या शरद पवार अनेक वेळा मुख्यमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री झाले, यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले, यांच्या आघाडीचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्या शरद पवारांना मराठ्यांना आरक्षण द्यायला काय जमत नव्हतं का, परंतु कुठंतरी राजकारणाची पोळी भाजण्यासाठी आणि एकनाथ शिंदेला स्वतःचा गद्दारीचा ठसा मिटवण्यासाठी, ओबीसींना टार्गेट आणि मराठ्यांना जवळ करण्यासाठी त्यांनी आरक्षणाचा तिढा आणि आरक्षणाचा वाद या राज्यामध्ये लावून दिला, आणि आरक्षणाचा लढा कोणाच्या खांद्यावर दिलाय, ज्या माकडाला कुठला, त्या माकडाचा कुठलाही अभ्यास नाही, 5वी नापास चपटी बादर आणि गांजा वाढणारा बालिश असं नेतृत्व, आणि आपल्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम करतात,
या जुंडशाहीने 4-5 दिवसापूर्वी पुण्यामध्ये आदरणीय प्राध्यापक हाके सरांना टार्गेट करण्याचं काम केलं. गेल्या अनेक वर्षापासून प्राध्यापक लक्ष्मणराव हाकेंच्या खांद्याला खांदा लावून मी काम करतो आणि गेल्या 6 महिन्यापासून आमचं ताटाला ताट जेवण्याचा आमचा योग आहे. परंतु ज्या माणसाला कुठलंही व्यसन नाही त्या माणसाला बदनाम करण्यासाठी म्हणजे कुठेतरी ओबीसीची चळवळ निर्माण झाली ती ओबीसीची चळवळ दाबण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना बदनाम केलं म्हणजे कुठेतरी 25-50 तरुणांनी एकट्यात माणसाला गराडा घालायचा दबाव निर्माण करायचा झुंडशाही निर्माण करायची लुटालुटी करायची आणि त्यांनीच म्हणायचं आम्हाला दारू पिऊन तुम्ही शिवे दिला. अरे भापट्यांनो तुमचे राजे महाराजे म्हणून घेताना ते दररोज दारू पितात. सकाळी उठले की त्यांना चहापेक्षा दारू लागते. तुम्ही त्यांच्यावर बोला. तुमचा मुख्यमंत्री अनेक व्हिडिओ मध्ये तुम्हाला झुकलंड्या मारत चालताना दिसला त्याच्यावर बोललं पाहिजे ह्या जातीवाद्यांनी. तुम्ही आमच्या नेत्यांना का टार्गेट करा भामट्यांनो. तुमच्या जर दम असल तर आम्हाला जशात तसं उत्तर द्या ना. संविधानिक भाषेत बोला. आमच्या सोबत चर्चेला या. तुमचा नेता तुमचं आंदोलन जर खरंच हुशार असल आणि जर त्याला कळत असेल तर त्यांनी आमच्या सोबत चर्चेत यावं. मराठा समाज गरीब म्हणतोय ना त्याला आम्ही उत्तर देऊ कुठं गरीब आहे. आरक्षण पाहिजे म्हणतो ना आरक्षण देता येतंय का नाही देता येतंय ते आम्ही त्यांना सांगू ना. आणि या राज्यकर्त्यांनी आता पुन्हा मागणी काय हैदराबाद गॅजेट लागू करावं सोलापूर गॅजेट सातारा गॅजेट मुंबई गॅजेट म्हणजे काय मागतंय त्यालाच कळत नाही आणि राज्य सरकार झुकण्याचं काम करत. परंतु पुन्हा जशाच तसं उत्तर देण्याचं काम यावेळेस करावं लागलं. पुन्हा उपोषणाला बसला पट्ट्या आणि सरकारला वेटीस धरायचं निवडणुकीच्या तोंडावर आपल्या मागण्या मान्य करायच्या ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचं काम करायचं आणि या सगळ्याच मराठा आमदारांनी त्याला पाठिंबा देण्याचं काम करायचं. हे पुन्हा सुरू झालं. परंतु आम्ही पुन्हा अवळी गोदरीमध्ये उपोषणाला बसलो आणि हैदराबाद गॅजेट असल सातारा गॅजेट असल आणि मुंबई गॅजेट असल हे लागू करण्यापासून राज्य सरकारला थांबवायला लावलं. हे पूर्ण तुमच्या आशीर्वादानं समाज बांधवांच्या आशीर्वादानं आणि कुठेही घाबरायचं नाही. आम्ही त्यांना जशा तसं उत्तर दिलं आणि कोण या राज्यामध्ये राजा कोणीच नाही राजा संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राजा आहे कारण की आता देश हा लोकशाहीवर चालतो हे राज्य लोकशाहीवर चालतं त्यामुळे राजा महाराज हे कोणी राहिलं नाही. आम्ही खरं बोललो. संभाजी भोसले अगदी अंतरवाली सराटी देऊन जारांगेला भेटतो आणि 1.5 किलोमीटर आमचं सुद्धा उपोषण सुरू होतं तिथं आम्हाला भेटायला येत नाही. आम्हाला प्रसार माध्यमाने विचारलं की संभाजी भोसले म्हणले छत्रपती संभाजी भोसले. आम्ही खरं बोललो. आम्ही बाबासाहेबांची लेकर आहोत. आम्ही म्हटलो कोण छत्रपती या राज्यामध्ये छत्रपती आणि राजा कोणीच नाही. आम्ही म्हणलो जातीवादी संभाजी तिथं येऊन भेटला तो आमच्याकडे आला नाही त्यामुळे त्याला आम्ही तिथून पुढे जातीवादी संभाजी भोसलेच म्हणणार. आणि आज सुद्धा मी पुन्हा सांगतो त्या संभाजीला आम्ही जातीवादी संभाजी भोसलेच म्हणणार. राजा कोणाला म्हणावं. राजश्री छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे राजे होऊन गेले. परंतु आत्ताचे 42 कुठं संभाजी. ज्याला जर एकाच समाजाचं कळत असल ज्या छत्रपती शाहूंनी 18 पगड जातींना घेऊन 18 पगड जातींना आरक्षण देण्याचं काम केलं त्यांचा जर वारस एका जातीला येऊन जर भेटत असल एका जातींना न्याय देण्याची मागणी करत असल आणि आपलं उपोषण असंवैधानिक जर म्हणत असल तर त्याच्यावर आम्ही का नाही बोललं पाहिजे. आणि जर आम्ही एवढं बोललो तर यांना मिरच्या लागण्याचं कारणच काय. आम्ही बोलून गेलो आणि आम्ही पुन्हा बोलणार. तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही मेलो तरी चालल. आम्ही समाजासाठी लढतोय. आम्ही कुणाच्या पापाला घाबरत नाही आणि आम्ही पुन्हा बोलणार बोलत राहणार. खरं काय खोटं काय जगासमोर आम्ही आणत राहणार. आणि त्या संभाजीवर बोलल्यामुळं संभाजीच्या कार्यकर्त्यांनी आणि रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हाके सरांना गराडा घातला आणि खोटं प्रचार करण्याचं काम केलं. त्यामध्ये सुद्धा प्राध्यापक लक्ष्मणराव हाकेंनी दूध का दूध पाणी का पाणी करण्याचं काम केलं. वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये कुठलंही त्यांच्या याच्यात चुकीचं काही आढळून आलं नाही. म्हणजे एखादा ओबीसीचा आवाज बनू पाहतोय त्याला जर तुम्ही त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असाल तर येणाऱ्या काळात ओबीसी समाज हा हे कधी सहन करणार नाही. आणि आता ओबीसी समाज येणाऱ्या काळात पहिल्यापेक्षा ताकदीनं ओबीसीची भाषा बोलणाऱ्या
ओबीसीचा आवाज म्हणून बांधणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि नक्कीच आमची मागणी काय, येणाऱ्या काळात याला जर मराठ्यांना वटणीवर आणायचं असेल तर ओबीसीच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार करायचा असेल आणि त्याचा बदला घ्यायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात प्रत्येक मतदारसंघात ओबीसीच्या विचाराचा त्या ठिकाणी खुल्या जागा की ओबीसीचाच आमदार झाला पाहिजे, एसटीचा आमदार झाला पाहिजे, एसटीचा आमदार झाला पाहिजे, अल्पसंख्याकांचाच आमदार झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही या राज्यभरात फिरून ओबीसी समाज बांधवांना विनंती करत आहोत आणि जागा करण्याचं काम करत आहोत. परंतु बांधवांना आपण जागं झालं पाहिजे. आपण नक्कीच येणाऱ्या काळात या राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त ओबीसींचे आणि एससी एसटी आणि अल्पसंख्याक मिळून 150 पेक्षा जास्त राज्यामध्ये ओबीसींचे आमदार निवडून आणताल, त्या राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला ओबीसीत पाहायला मिळेल आणि ओबीसींचा यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसून ओबीसीचं संपवलेलं आरक्षण या कुणबी नोंदी रद्द आपण येणाऱ्या काळात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांचा आपल्याला पाठिंबा पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेत आपण सर्वांनी यांना दाखवून दिलं पाहिजे आणि नक्कीच आपण हे सर्व येणाऱ्या काळात करताल अशी अपेक्षा आपल्या तरुण देगलूर वासियांकडून, नांदेड जिल्ह्यातील ओबीसी सकल ओबीसी समाज, एससी एसटी समाज, अल्पसंख्याक समाजातून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय ओबीसी, जय